घानेड्या टाईपच्या जे फक्त लोकांना ओल्लू बनवण्याचा धंदा जे शिवसेना करत आहे जे केलेलं आहे त्यांचे पालकमंत्री येऊन जे स्टेटमेंट दिले मला तर असं वाटलं की मी हसू रडू काय करू म्हणजे की माझ्या आमदारांनी विनंती केली होती की टॅक्स कमी करा अरे मागच्या वीस वर्षापासून तुम्ही लुटत होते तुमची पार्टी सत्तेमध्ये होती पाणी न देता सगळ्यात जास्त टॅक्स तुम्ही कलेक्ट करत होते आणि निवडणूक जवळ आली की दोन हजार रुपया मी कमी करत आहे साहेब दोन हजार अजून वाढवा लोक द्यायला तयार असतील पण पाणी द्या औरंगाबाद मध्ये येताना जे मूलभूत प्रश्न आहेत हे कसं काय म्हणजे देवेंद्र फडणवीस सारखा हे नेता बोलतो की मी स्कीम आणली होती सोळाशे अंशी कोटी रुपयाची यांनी वाटोडे केले त्याची समांतर नावाची एकदा हे का नाही सांगितलं तुम्ही की महाराष्ट्रामध्ये कोणताही असा शहर नाही होता की जिथे पाण्याचा आम्ही ठेका एका प्रायव्हेट कंपनीला दिलं होतं ते प्रायव्हेट कंपनी कोणाची होती हेही सांगण्याची हिंमत असायला पाहिजे होती तुम्हाला तुमच्यामध्ये हिंमत असायला पाहिजे होती की हे सांगण्यासाठी की हो हे भारतीय जनता पार्टीची कंपनी होती एका प्रायव्हेट ठेकेदाराकडून आम्ही आम्ही वीस वर्षासाठी त्याच्याकडून कमिशन घेत होते भ्रष्टाचाराचा अड्डा तुम्ही जे म्हणत आहे ना तुमचे किती पदाधिकारी त्या समांतरला प्रमोट करण्यासाठी त्यावेळी किती प्रेशर टाकत होते आणि देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही अतुल सावेला विचारलं मी किती वेळा मीटिंग घेतलं चार वेळा घेतलं हो कशासाठी घेतलं होतं आमच्यावर प्रेशर टाकण्यासाठी की नाही हे समांतर कंपनी येऊ द्या तुम्ही त्याचा विरोध करू नका आम्ही तुमच्या प्रेशरला कधी घाबरलो नाही आणि हाकलून टाकली तुमची कंपनी भारतीय जनता पार्टीची एकमेव माझा मी माझा विरोध होता त्याच्यासाठी आणि हाकलून दिलं त्याला तेल, तुम्ही दोन हजार चौदाला ते ऍक्सेप्ट केलं असतं की हे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरण करून घ्यायचे आहे आज औरंगाबादला पाणी मिळालं असतं पण नाही तुम्हाला हे सगळं करायचं होतं आणि हे पण जे करत आहे ते सगळं नाटक आहे लोकांना तर खूप कळलेलं आहे